नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित बी एड महाविद्यालयातील बी एडच्या चौथ्या सेमिस्टरला जो व्हॅल्यू एज्युकेशन नावाचा ऑप्शनल विषय आहे त्या विषयाचे टेक्स्टबुक ॲनालिसिसचे प्रॅक्टिकल मी या व्हिडिओद्वारे सादर करते. मी प्राध्यापक एम आर जोशी, MM@ED श्री शारदभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया व्हॅल्यू एज्युकेशनचे टेक्स्टबुक ॲनालिसिसचे प्रॅक्टिकल. तर हे जे प्रॅक्टिकल आहे हे आहे 25 मार्कासाठी. एकूण हा जो विषय आहे तो 100 मार्काचा आहे, त्यापैकी 75 मार्काची थेरी आणि प्रॅक्टिकलचे 25 मार्क. तर प्रॅक्टिकल दोन आहेत, त्याच्यामध्ये कोणतंही एक सादर करायचे. पहा, इंग्रजी व्हर्शनमध्ये प्रॅक्टिकम एनी वन 25 मार्क्स. पहिला आहे अ क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ एनी टेक्स्टबुक फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. सेकंड आहे अ क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ एनी वन मॉर्निंग असेंब्ली इन एनी प्रॅक्टिसिंग स्कूल. मराठी वर्षांमध्ये प्रात्यक्षिक कार्य कोणतेही एक 25 गुणांसाठी. पहिलं मूल्य शिक्षणाच्या दृष्टीने कोणत्याही एका पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण वा विश्लेषण. आणि सेकंड आहे शाळेत सकाळी आयोजित करण्यात येणारे परिपाठाचे चिकित्सक विश्लेषण. तर जे पहिलं आहे हे पहिलं प्रॅक्टिकल या ठिकाणी मी आपल्यापुढे सादर करीत आहे या व्हिडिओद्वारे. अ क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ एनी टेक्स्टबुक फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, किंवा मराठीमध्ये मूल्य शिक्षणाच्या दृष्टीने कोणत्याही एका पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण वा विश्लेषण. तर आता सुरुवातीचं जे कव्हर पेज असतं त्या प्रॅक्टिकलचं ते असं असणार आहे. याच्यावर तुमचं जे प्रबंध सादर करायचं त्याचं कारण लिहायचं आहे. स्वाराती मराठवाडा विद्यापीठाच्या बी एड सेमिस्टर चौथे मूल्य शिक्षण ह्या विषयाच्या प्रात्यक्षिक कार्यासाठी सादर करायचा प्रबंध. ठळक शीर्षक असेल शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकातील समाविष्ट मूल्यांचा अभ्यास. त्याच्यानंतर छात्र अध्यापकाचं नाव असणारे छात्राध्यापक. इथे एक उदाहरण दिलं आहे, श्री प्रकाश सनेर, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. त्याच्यानंतर मार्गदर्शक प्राध्यापकाचं नाव आहे, इथे एक उदाहरण दिलेले मार्गदर्शक प्राध्यापक एम आर जोशी. त्यांचं पदनाम MA MEd SET. सहाय्यक प्राध्यापक श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड. त्याच्यानंतर ज्या शैक्षणिक वर्षात तुम्ही सादर करतायत ते शैक्षणिक वर्ष 2023-24. त्याच्यानंतर महाविद्यालयाचं नाव द्यायचं आहे, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय बाबानगर नांदेड. शक्यतो हे कम्प्युटराइज जर पेज असेल कव्हर पेज तर अतिशय उत्तम राहील, कारण ते आकर्षक दिसेल. आता हेच कव्हर पेज थोडंसं आता कशा पद्धतीनं दिसेल असं पहा. हे कव्हर पेज अशा पद्धतीनं दिसेल तुम्हाला, हे अशा पद्धतीनं हे कव्हर पेज तुम्हाला दिसणार आहे. ते कव्हर पेज असं तयार करा. त्याच्यानंतर काय काय असणार याच्यामध्ये पहा. आता याच्यामध्ये ज्या काही गोष्टी असणार आहेत त्या कोणत्या कोणत्या असणार आहेत. अनुक्रमणिका असणारे, प्रमाणपत्र असणारे, ऋणनिर्देश असणारे. आता अनुक्रमणिका म्हणजे त्या ठिकाणी पेज नंबर असेल, कोणता भाग कोणत्या पेजवर आहे तो अनुक्रमणिकेचा भाग. प्रमाणपत्र विहित नमुन्यात. ऋणनिर्देश म्हणजे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला प्रॅक्टिकलला मदत केली त्यांचं ऋण व्यक्त करणे. प्रास्ताविक असेल मूल्य शिक्षण आणि पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात. त्याच्यानंतर मूल्य शिक्षणाच्या शिफारसी असतील, जे काही आयोग झालेले आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतर, आणि समित्या यांनी केलेल्या मूल्य शिक्षणाच्या शिफारसी. मग त्याच्यामध्ये कोठारी आयोग असेल, राधाकृष्णन आयोग असेल, मुदलियार आयोग असेल. आता त्या कालावधीच्या क्रमानुसार तुम्हाला ते लिहायचे. श्री प्रकाश समिती असेल. त्याच्यानंतर विविध मूल्ये व मूल्यांचे महत्त्व, जे काही विविध मूल्ये आहेत आणि मूल्यांचं महत्त्व लिहायचे. मूल्य शिक्षण व पाठ्यपुस्तकाचा काय संबंध आहे. त्याच्यानंतर प्रकल्प वा संशोधनाचे उद्देश, हे जे संशोधन आहे किंवा प्रकल्प आहे त्याची उद्दिष्ट तुम्हाला लिहायची आहेत. आणि महत्त्वाच्या व्याख्या तुम्हाला लिहायची आहे त्याच्यामध्ये 9व्या प्रकरणात महत्त्वाच्या व्याख्या. त्याच्यामध्ये मूल्य कशाला म्हणतात, मूल्य शिक्षण म्हणजे काय, गाभाभूत घटक कशाला म्हणतात आणि पाठ्यपुस्तक कशाला म्हणतात. तर हे सगळे मूल्य, मूल्य शिक्षण, गाभाभूत घटक तुम्हाला मूल्य शिक्षणाच्या पुस्तकात सापडतील आणि पाठ्यपुस्तकाच्या मेथडच्या पुस्तकात सापडतील. त्याच्यानंतर 10व्या प्रकरणात संशोधनाची साधनं, जसं मूल्यांचा तक्ता आहे, गाभाभूत घटकांचा तक्ता आहे आणि पाठ्यपुस्तकातील मूल्यांचे विवरण प्रपत्र या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर 11व्याच्यात संशोधन पद्धती, मग ते विश्लेषण पद्धती आहे, पाठ्यपुस्तक विश्लेषण पद्धती आणि वर्णनात्मक पद्धती. त्याच्यानंतर तक्ते आहेत, कोणते कोणते तक्ते तुम्हाला द्यायचे आहेत. पाठ्यपुस्तकातील मूल्यांचे विवरण दर्शवणारा तक्ता आणि पाठ्यपुस्तकातील गाभाभूत घटकांचा तक्ता. त्याच्यानंतर आलेख काढायचा तुम्हाला, की एकूण जे धडे आहेत क्रमाने पहिला दुसरा तिसरा, त्या पहिल्या धड्यात किती मूल्य आहेत, दुसऱ्या धड्यात किती आहेत, तिसऱ्या धड्यात किती आहेत, असा आलेख जर काढला तर ते अधिक उत्तम राहील.
आणि संदर्भ पुस्तकांची यादी त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची आहे. त्याच्यानंतर 10 गाभाभूत घटकांचा तक्ता इथे दिलेला आहे, पहा. त्याच्यामध्ये पहिला आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, दुसरा आहे राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक असे आशय, तिसरा आहे भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, चौथा आहे समानता धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही, पाचवा आहे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव, सहावा आहे स्त्री पुरुष समानता, सातवा आहे पर्यावरण संरक्षण, त्याच्यानंतर आठवा आहे सामाजिक अडसरांचे निर्मूलन, आठवं सामाजिक अडसरांचे निर्मूलन, नववं छोट्या कुटुंब प्रमाणकाचे पालन आणि दहावं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष. तर अशा पद्धतीने 10 गाभाभूत घटक जे आहे त्याचा तक्ता या ठिकाणी दिला आहे. त्याच्यानंतर मूल्य जी आहेत विविध प्रकारची ज्यांचं तुम्हाला ॲनालिसिस करायचे त्याचा तक्ता, जसं आता याच्यामध्ये व्यक्तिगत किंवा वैयक्तिक मूल्य जसं प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, चारित्र्य, स्वाभिमान, त्याच्यानंतर नम्रता, नियमितपणा, आनंद, शुचिता, नेटकेपणा, निस्वार्थीपणा, चिकाटी, काटकसर, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, धैर्य, सहनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सकारात्मकता, स्वावलंबन, ही सगळी व्यक्तिगत मूल्य याच्यामध्ये ह्या रकान्यात ही जी आहेत ही व्यक्तिगत मूल्ये आहेत. ही सगळी व्यक्तिगत मूल्ये तुम्हाला पाहिजे आहेत पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर सामाजिक मूल्ये आहेत, समाजसेवा, सहिष्णुता, परोपकार, समाजिताची भावना, सामंजस्य, त्याच्यानंतर सार्वजनिक स्वच्छता, सहकार्य, विश्वकल्याण, परोपकार, माणुसकी, विश्वास, मित्रत्व भावना, संवेदनशीलता, सौजन्यशीलता, त्याच्यानंतर जलसाक्षरता, सहानुभूती, पर्यावरण साक्षरता, श्रमनिष्ठा, श्रमदान, श्रमप्रतिष्ठा, खिलाडूपणा, त्याच्यानंतर दान, कृतज्ञता, आदरातिथ्याची भावना, सामाजिक सलोखा, नेतृत्व, जनसेवा. तर ही जी सगळी सामाजिक मूल्ये आहेत या रकान्यात दिलेली आहेत, पहा. त्याच्यानंतर नैतिक मूल्ये आहेत, त्याग, दया, क्षमा, शांती, प्रेम, अहिंसा, विवेक, पावित्र्य, संयम, भूतदया, सत्यप्रियता, ही सगळी जी आहेत ही सगळी नैतिक मूल्यांची म्हणजे ह्या रकान्यात दिलेली आहेत नैतिक मूल्ये. आणि संविधानिक मूल्ये जी आहेत ती संविधानिक मूल्ये इथे दिलेली आहेत, पहा. कोणकोणती आहेत? स्वातंत्र्य, समता आहे, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रसन्मान, देशहित, सांस्कृतिक सहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता, संविधानाबद्दल आदर, सर्वधर्मसंभाव, कायदा पालन. तर हे सगळे संविधानिक मूल्ये आहेत. तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या मूल्यांचं अशा 4 गटामध्ये वर्गीकरण करू शकता किंवा मी सांगितलेल्या तक्त्याप्रमाणेसुद्धा वर्गीकरण करू शकता. जसं आता कुमार भारती मराठीचं पाठ्यपुस्तक इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकाचे मूल्य विश्लेषण दर्शवणारा तक्ता, याच्यामध्ये अनुक्रमांक घेतला आहे, पाठाचे नाव घेतलेत, अंतर्भूत मूल्य घेतलेत, एकूण मूल्य घेतले, असंही करू शकता की तुम्ही, नाही तर मग वैयक्तिक, सामाजिक, कोणकोणती मूल्ये असंही वर्गीकरण करू शकता. तर आता याच्यामध्ये अनुक्रमांक 1 वंद्य वंदे मातरम पाठाचं नाव आहे, त्याच्यामध्ये देशभक्ती, देशप्रेम, संस्कृती, निष्ठा, कृतज्ञता ही 4 मूल्ये आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे संतवाणी, त्याच्यामध्ये श्रद्धा, भक्ती, वैराग्य ही 3 मूल्ये आहेत, श्रद्धा, भक्ती, वैराग्य. त्याच्यानंतर कीर्ती कठियाचा, त्याच्यामध्ये त्याग आणि विवेक ही 2 मूल्ये आहेत. नात्यांची घट्ट वीण, जिवाळा, प्रेम, आत्मीयता ही मूल्ये सापडलेली आहेत, काही 3 मूल्ये आहेत. त्याच्यानंतर एक होती समयी, समाजनिष्ठा, श्रमनिष्ठा, माणुसकी, त्याग, समाजसेवा, चिकाटी, प्रयत्नांवर श्रद्धा, 6 मूल्ये सापडली त्याच्यामध्ये. ह्या झोपडीत माझ्या ही कविता जी आहे त्याच्यामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, 4 मूल्ये आहेत. दुपार पर्यावरण प्रेम, कार्यनिष्ठा, कृतज्ञता, आनंद, 4 मूल्ये आहेत. त्याच्यानंतर अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या, त्याच्यामध्ये श्रमनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजनिष्ठा, समाजसेवा, दातृत्व, माणुसकी, कर्तव्यनिष्ठा, 7 मूल्ये सापडली आहेत. त्याच्यानंतर मी वाचवतोय नावाची कविता, संस्कृतीनिष्ठा, परंपरांचे पालन, भाषाप्रेम, 3 मूल्ये आहेत. यंत्रांनी केलं बंड, वैज्ञानिक दृष्टिकोन, जिवाळा, प्रेम, आत्मीयता, माणुसकी, 5 मूल्ये आहेत. त्याच्यानंतर 11वा जो धडा आहे, मातीची सावली, त्याच्यामध्ये श्रमनिष्ठा, आत्मीयता, पर्यावरण प्रेम, कृतज्ञता, श्रमप्रतिष्ठा, 5 मूल्ये आहेत. त्याच्यानंतर पोवाडा जो आहे अण्णाभाऊ साठेंचा, महाराष्ट्रावरूनही टाक ओवाळून काया, त्याच्यामध्ये समाजनिष्ठा, त्याग, साहस, मातृभूमीवरील प्रेम, लढाऊबाणा ही 5 मूल्ये त्या ठिकाणी सापडली. त्याच्यानंतर थोडं आभार नियमन करूया, त्याच्यामध्ये विनोद, कृतज्ञता, मनोरंजन, 3 मूल्ये आहेत. आदर्शवादी मुळगावकर, याच्यामध्ये श्रमनिष्ठा, उद्योजकता, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजनिष्ठा, समाजसेवा, माणुसकी, कर्तव्यनिष्ठा, 7 मूल्ये आहेत.
निरोप नावाची कविता, देशप्रेम, धाडस, संस्कृती, निष्ठा, बंधुता, चार मूल्य आहेत. त्याच्यानंतर वनवासी नावाची कविता जी आहे त्याच्यामध्ये पर्यावरण प्रेम, संस्कृती निष्ठा, निसर्गनिष्ठा अशी एकूण तीन मूल्य आहेत. इथे तीन मूल्य लिहायची राहिली, तीन. त्याच्यानंतर ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ, विशालता, समता, बंधुता, विश्वबंधुता, क्रीडानिष्ठा, पाच मूल्य आहेत. हसरे दुःख त्याच्यामध्ये प्रसंगावधान, धैर्य, आत्मविश्वास, चिकाटी, कलाप्रेम, मनोरंजन, कलानिष्ठा, सात मूल्य आहेत. प्रीतम प्रेम, गुरुनिष्ठा, माणुसकी, आत्मीयता, मित्रत्व, पाच गुण आहेत. आपले जगणे आपली ओळख कविता, नम्रता, धाडस, श्रद्धा, कर्तृत्व, कृतज्ञता, नियमितपणा, स्वाभिमान, स्वच्छता, करुणा, नऊ मूल्य आहेत. तर अशी ही मूल्यं सापडलेली आहेत ती तुम्हाला तशी लिहायची आहेत आणि याचा आलेख त्या ठिकाणी काढायचा आहे. त्याच्यानंतर गाभा घटक जे आहेत कुमार भारतीमध्ये ते कसे सापडलेत पहा. कुमार भारतीच्या पाठ्यपुस्तकातील गाभा घटकाचे विश्लेषण दर्शवणारा तक्ता, मग त्याच्यामध्ये अनुक्रमांक, पाठाचे नाव, अंतर्भूत गाभा घटक, एकूण गाभा घटक. जसं आता पहिली कविता आहे वंदे वंदे मातरम, याच्यामध्ये राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, दोन त्या ठिकाणी गाभाभूत घटक सापडलेत. पण संतवाणी, कीर्ती कठियाचा, नात्यांची घट्टबीण याच्यामध्ये एकही नाही आहे. पण एक होती समयी जो अनुताई वाघ यांच्यावरचा धडा आहे, एक होती समयी, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता, सामाजिक अडसराचे निर्मूलन, दोन मूल्य दोन गाभा घटक त्या ठिकाणी सापडलेत. त्याच्यानंतर या झोपडीत माझ्या दुपारच्यामध्ये, या झोपडीत माझ्या एकही नाही पण दुपारमध्ये, पर्यावरण संरक्षण नावाचं एक मूल्य आहे. अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष एक मूल्य आहे. त्याच्यानंतर मातीची सवलीमध्ये पर्यावरण संरक्षण एक मूल्य आहे. महाराष्ट्राहून टाक ओवाळून काया पोवाडामध्ये राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय आणि भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव, दोन मूल्य आहेत. त्याच्यानंतर आदर्शवादी मुळगावकर याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष एक मूल्य आहे. निरोपामध्ये राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय एक मूल्य आहे, गाभा घटक किंवा मूल्य म्हणा त्याला. वनवासी कवितामध्ये पर्यावरण संरक्षण एक मूल्य. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ याच्यामध्ये समता येते, बंधुता येते म्हणून सामाजिक अडचणांचे निर्मूलन एक मूल्य आहे. हसरे दुःख छोट्या कुटुंब प्रमाणकाचे पालन, म्हणजे चार्ली चॅपलिनची आई आणि चार्ली हे एक दोनच सदस्य त्याच्यामध्ये दाखवले, एक मूल्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रीतम याच्यामध्ये सुद्धा कुटुंब लहान दाखवलेलं आहे, प्रीतमचं छोट्या कुटुंब प्रमाणकाचे पालन एक मूल्य आहे त्याच्यामध्ये. आणि आपले जगणे आपली ओळख याच्यामध्ये काही नाही आहे. तर अशा पद्धतीने हे गाभा घटकांचं विश्लेषण त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. संदर्भ पुस्तकांची यादी आहे पहा. नैतिक मूल्य शिक्षण डॉक्टर सौ किरण नागतोडे, विद्याप्रकाशन नागपूर. दुसरं आहे मूल्य शिक्षण आजच्या संदर्भात प्राध्यापक नागपवार, नित्यनूतन प्रकाशन पुणे. त्याच्यानंतर तिसरं आशयुक्त गणित अध्यापन पद्धती डॉक्टर डी आर कुलकर्णी, विद्याप्रकाशन नागपूर. त्याच्यानंतर मूल्य शिक्षण शिक्षण पुस्तिका डॉक्टर शमाली मय, विद्या विकास पब्लिशर्स नागपूर. मूल्य शिक्षण विचारधन प्राध्यापक डॉक्टर लीला पाटील, रुचा प्रकाशन नागपूर. त्याच्यानंतर सहावं अभ्यास शाखा आणि शालेय विषयांचे अध्यापन शास्त्र मूल्य शिक्षण, संपादक श्री वाल्मिक गायकवाड, सक्सेस प्रकाशन पुणे. तर अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल या ठिकाणी दिलेलं आहे. या प्रॅक्टिकलचा मार्गदर्शनाचा लाभ घ्या, तुमच्या प्राध्यापकाचं मार्गदर्शन घ्या आणि संबंधित प्रॅक्टिकल तुमच्या प्राध्यापकाकडे किंवा कॉलेजमध्ये सादर करा. थँक्यू, बेस्ट विशेष, धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.